रवी जगदीश माय मेडिकल मंत्राच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सप्टेंबर हा महिना जो आहे तो ओव्हेरियन कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. आपल्यासोबत आहेत सायन हॉस्पिटलचे प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर निरंजन चव्हाण. आपण त्यांना विचारूया की एकंदरीत ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण किती आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस का नाही. ओव्हेरियन कॅन्सर हे जगामध्ये इन्सिडेंट्स फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर मग ओव्हेरियन कॅन्सर, तर त्याच्या अवेअरनेस फार कमी आहे. फॉक्सी जे आमचं ऑर्गनायझेशन आहे, मी त्याचा ऑन्कॉलॉजी कमिटीचा चेअरपर्सन पण होतो, तर त्यावेळी आम्ही अवेअरनेससाठी पब्लिक फोरम्स केले होते, पोस्टर्स वाटले होते सगळ्या गायनेकोलॉजिस्टच्या क्लिनिकमध्ये की बाबा अवेअरनेससाठी तुम्ही एक पोस्टर पण लावायला पाहिजे. सिम्पल यु नो पॅपस्मिअर टेस्ट वयाच्या 30व्या वर्षांच्या नंतर पण एक सिम्पल सोनोग्राफी जर केली तर त्याच्यामध्ये ओव्हरी युट्रस सर्विक्स या सगळं दिसण्यात येतं आणि इट इज बेटर दॅट डायग्नोसिस अर्ली झाला पाहिजे. तर भारतामध्ये जे इन्सिडेंट्स आहे ते 11.7% आहे, म्हणजे 1 लाख वुमनमध्ये 11% स्त्रियांना होऊ शकतं. आणि त्याचं जे वयाचं इन्सिडेंट्स आहे दॅट इज फ्रॉम 55 ऑनवर्ड्स टू 70 वयापर्यंत. पण आता मला जे ओव्हेरियन ट्युमर्स पण आता मागच्या 8-10 वर्षामध्ये मी अल्पवयीन मुलींमध्ये पण पाहिले आहेत, अर्थात कॅन्सर एकच मला मिळाला. मी स्टडी आहे त्याच्यातून मी नंतर सांगतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये पण ओव्हेरियन ट्युमर्स आढळल्यात येतं. तर अशा रीतीने अवेअरनेस आपल्याला वाढवला पाहिजे आणि बरेच त्याच्यामध्ये मेहनत घेतली पाहिजे गव्हर्नमेंटनी आणि शासनाने पण त्याच्यामध्ये अवेअरनेस केली पाहिजे. जे फंड असतात टर्शरी सेंटरलाच जे मिळतात, कारण काय हे जे पेशंट जे असतात युजली जेव्हा ओव्हेरियन कॅन्सरचे जे पेशंट आमच्याकडे येतात ते लेटर स्टेजमध्ये येतात. आणि भारतामध्ये तुम्हाला माहिती असेल तर 65-70% हे रुरल इंडियामध्ये राहतात आणि 30-35% जे आहेत ते अर्बन एरियामध्ये. आणि अर्बन एरियामध्ये असं स्त्रीला जे प्रॉब्लेम्स असतात, नोकरीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांना येणं जाण्याचा वेळ लागतो, परत त्यांना एवढं दे कांट गिव्ह दॅट मच टाईम. आणि आपली भारतीय संस्कृती अशी आहे की आपल्याला जर काय आजार झाले किंवा पोटात दुखलं किंवा गाठ आली किंवा मासिक पाळीचं तर स्त्रिया युजली सांगत नाही नवऱ्यांना किंवा आईबाबांना. तर त्याच्यामुळे मग हे जेव्हा डॉक्टरांकडे आढळण्यात जातात तेव्हा त्यांच्या पोटामध्ये ऑलरेडी गाठ झालेली असते किंवा मग डॉक्टर म्हणतो नाही मी तुम्हाला स्पेशलिस्टकडे पाठवतो, एक सोनोग्राफी करावी लागेल, एक ट्युमर मार्कर्स. तर अशा रीतीने आमच्याकडे सायन हॉस्पिटलमध्ये महिन्यातून कमी 3-4 पेशंट असे येत राहतात. आणि आमचं फार मोठं सिरीज आहे. टाटा हॉस्पिटल जे आहे ते कर्करोगाचं आहे, पण सायन हॉस्पिटलमध्ये मी असल्यामुळे भारतातून सगळीकडून माझ्याकडे पेशंट अल्पवयीन वयोगटामध्ये प्रेग्नन्सीमध्ये आणि मेनोपॉजच्या नंतर हे आढळण्यात येते. तर माझी एकच रिक्वेस्ट आहे स्त्रियांना, तुम्ही स्वतःसाठी पण वेळ काढा, मिस्टरांच्यासाठी तुम्ही वेळ काढता, फॅमिलीसाठी काढता, मुलांसाठी वेळ काढता, पण स्त्रियांनी एक सिम्पल डॉक्टरांकडे गायनेकोलॉजिस्टकडे वर्षातून एकदा तरी आपलं बॉडी चेकअप, जसं तुम्ही अॅन्युअल चेकअप हिमोग्लोबिन करता किंवा तुम्ही एक्सरे काढता, त्याचप्रमाणे पॅपस्मिअर करून घ्या, एक सोनोग्राफी करून घ्या आणि ब्रेस्ट पण एक्झामिन करून जर काय त्याच्यात गाठी आढळण्यात आलं तर ते पण बघून घ्या. आताच माझ्याकडे जस्ट 1/2 तासापूर्वी 20 वर्षाची मुलगी आली, तिच्या ब्रेस्टमध्ये पण गाठी होत्या, तर त्यांना लगेच एकदम टेन्शन आलं की काय करायचं डॉक्टर. मग आम्ही त्याचं निदान केलं, FNAC केलं, त्याचप्रमाणे तसंच मग आढळण्यात आलं की बिनाईन आहे, म्हणजे काय कर्करोग नाही, तर निश्चिंतपणे आपल्याला मानसिक यु नो प्रॉब्लेम नसतो. सर तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे पेशंट येतात ओव्हेरियन कॅन्सरचं, तर कोणत्या महिला म्हणजे कोणत्या वयोगटातल्या महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतं? तेच मी सांगितलं ना, 55 वर्षाच्या नंतर जेव्हा मेनोपॉज 50 वर्षाच्या नंतर झालेला असतो आणि 70 वयापर्यंत इन्सिडेंट सगळ्यात जास्ती ओव्हेरियन कॅन्सरचा आढळण्यात येतो. पण माझ्या आता स्टडीजमध्ये अल्पवयीन मुलींमध्ये रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये पण असे काही काही रेअर केसेस आढळण्यात येतात आणि प्रेग्नन्सीमध्ये पण काही 1-2 केसेस मला मिळालेले. तर आता ते थोडं जरा इंडियाच्या सिनारिओमध्ये थोडं जरा वेगळं आहे.
सर ह्याचे रिस्क फॅक्टर काय असू शकतात, म्हणजे कशामुळे एकंदरीत हा जो कॅन्सर? रिस्क फॅक्टर्स म्हणजे मासिक पाळी जर पहिली लवकर आली असेल, आता युजली 11-12 वर्षांमध्ये येतात, 9 वर्षांमध्ये आली, किंवा मेनोपॉज उशिरा झाला. युजली मेनोपॉज 45-50 इयर्स मध्ये असतो, पण जर त्या थोडा उशिरा झाला, आणि लो पॅरिटी म्हणजे मुलं कमी असणे, आणि वंधत्व इन्फर्टिलिटी, काही स्त्रियांना वंधत्व असतं आणि त्याच्यानंतर त्यांना बऱ्याच वर्षांनी मुलं होतात, तर अशा स्त्रियांना ओव्हेरियन कॅन्सर होऊ शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे जेनेटिक कॉज, म्हणजे जर माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला किंवा माझ्या ग्रँड मदरला किंवा वडिलांच्या साईडला आईला किंवा हे जर असेल, तर ते जेनेटिक फॅमिलियल कॉज पण असू शकतो. आणि त्याच्यामध्ये ब्राका 1 ब्राका 2 असे जे टेस्ट असतात, हे फार महागडे टेस्ट असतात, सगळ्या पेशंटला आम्ही करत नाही. ओनली हाय रिस्क फॅक्टर्स, म्हणजे माझ्याकडे जर स्त्री आली आणि तिच्या जर पोटात गाठ असेल किंवा काय, तर आम्ही प्रश्न विचारतो त्यांना की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असं आहे का, तर ते जर आम्हाला माहिती पडतं तर त्याच्यानंतर आम्हाला अजून त्याचं परीक्षण करून त्याला जास्ती महत्व द्यावं लागतं. साधारणप्रमाणे जर स्त्री जर आली तर त्याला जरा वेगळं बघावं लागतं, पण ह्या स्त्रियांना ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे तर ते बहुतेक गरजेचं आहे की त्याच्यानंतर मग आम्हाला बरेच निदान करावे लागतात. त्यासाठी सोनोग्राफी आहे, ट्युमर मार्कर्स आहेत, 4-5-6 प्रकारचे ट्युमर मार्कर्स आहेत, ते करून घेणे, त्याच्यामध्ये आपल्याला कळता येतं की कुठल्या टाईपचा ट्युमर आहे. कारण काय, बरेच काहीतरी 15-20 टाईपचे ट्युमर असतात. कॉमनली सिरस सिस्टेडिनोमा असतो, सिस्टेडिनो कार्सिनोमा असतो, म्युसिनस सिस्टेडिनो कार्सिनोमा असतो, आणि फॅमिलियल ट्युमर्स पण असतात, म्हणजे नॉन पॉलिप फॅमिलियल सिंड्रोम, प्यूज हेगार्ड सिंड्रोम, असे वेगवेगळ्या टाईपचे पण सिंड्रोम असतात, पण ते भारतामध्ये आपल्याला एवढे आढळण्यात येत नाही. तर बेसिकली आम्हाला हे निदान करून मग त्याच्यामध्ये जास्ती लक्ष द्यावं लागतं. आणि जर BRC BRCA1 हे अर्ली स्टेजमध्ये असेल आणि किंवा म्हणजे अर्ली वयोगटामध्ये असेल, आणि BRCA2 युजली लेटेस्ट वयोगटामध्ये असेल, तर आम्ही अशा स्त्रियांचे बायलॅटरल सल्फिंगो ओव्हरेक्टॉमी, म्हणजे आम्ही त्यांचे फॅलोपियन ट्यूब ॲज वेल ॲज ओव्हरी काढतो, आणि त्यानंतर बरं फॉलोअप करायला गरजेचं असतं. तर बेसिकली 35 वर्षाच्या कुठल्याही स्त्रियांनी आपलं एक सोनोग्राफी आणि पॅप्समिअर टेस्ट, आणि जर काय त्याच्यामध्ये आढळलं, आणि स्तन एक्झामिनेशन स्वतः पण आपण करू शकतो मिररमध्ये बघून वर्षातून एकदा कुठे काय गाठी आहे त्याप्रमाणे, तर ह्या रिस्क फॅक्टर जर आपल्याला आढळण्यात येतं तर ताबडतोब आपण गायनेकोलॉजिस्टकडे जावं, इंटरनल एक्झामिनेशन आणि बाकीचे सगळे टेस्ट करून घ्यावे, म्हणजे आपण निश्चिंतपणे आपल्या बाकीच्या कामाला लागू शकतो. सर कॅन्सर म्हटलं की कोणीही घाबरलं, म्हणजे तो कुठलाही असो, ओव्हेरियन असो किंवा कुठलाही असो, बरोबर, मग याचे सिम्पटम्स कशा प्रकारचे दिसू शकतात? युजली ओव्हेरियन कॅन्सर मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, जे स्त्रिया आमच्याकडे येतात युजली एसिम्प्टोमॅटिक असतं, म्हणजे ते ट्युमर वाढत जातं पोटात, पण आपल्याला काय एवढं जाणीव होत नाही, आणि ऑलरेडी पाळी पण बंद झालेली असते 50-60 वर्षानंतर, तर पाळीमध्ये पण मागे पुढे काय तसं होत नाही. एवढंच की हळूहळू जेव्हा कॅन्सर पसरत असतं, पहिलं पोटातून आणि मग नंतर इंटेस्टाईन्स, मग लिव्हर, आणि त्याच्यानंतर बोन, मग ब्रेन मेटास्टेसिस, तोपर्यंत ऑलरेडी पेशंट आमच्याकडे जो येतो 30-40% ऑफ सच केसेस ते लेटर येतात स्टेजमध्ये, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी पोट फुगलेलं असतं, पोटामध्ये पाणी असायटिस झालेलं असतं, पायाला सूज असते आणि वजन पण कमी झालेलं असतं, तर अनफॉर्च्युनेटली असे पेशंट जे जास्ती करून आमच्याकडे येतात ते लेटर स्टेजमध्ये असतात. पण काही जे फॉर्च्युनेट लकी पेशंट असतात किंवा ज्यांना काही अवेअरनेस माहिती आहे, ते दर ॲन्युअली काही त्यांचं टेस्ट करतात, जसे मी ऑलरेडी सांगितलंय, तर त्याच्यामध्ये असं छोटीशी गाठ आढळण्यात येते किंवा हेवीनेस असतं पोटामध्ये, थोडं दुखत असतं पोटामध्ये अधूनमधून, आणि जर ते रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असेल, म्हणजे 50 वयाच्या खाली असेल किंवा अल्पवयीन, तर त्यांना मासिक पाळीचा पण प्रॉब्लेम असू शकतो, हेवीनेस वाटतं, मग ते डॉक्टरांकडे जातात आणि जस्ट डॉक्टर तपास करतात, गायनेकोलॉजिस्ट आणि एक सोनोग्राफी करून बघितलं तर छोटीशी गाठ आढळण्यात येते. पण ते आता कॅन्सर आहे किंवा नाही म्हणून त्यासाठी सोनोग्राफीमध्ये त्याचे चाचणी केल्यानंतर डॉप्लर स्टडी म्हणा किंवा पुढे MRI जर गरज लागला, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ट्युमर मार्कर्स, आपलं CA125 इज फॉर एपिथिलियल ओव्हेरियन ट्युमर्स, देन अल्फा फिटोप्रोटीन CEA आणि बीटा HCG, तर ह्या सगळ्या टाईपचे आम्ही ट्युमर मार्कर्स पण करतो, पण सगळ्या पेशंटला नाही,
म्हणजे तुम्हाला जसं काही घाबरायची गरज नाहीये की आता जर आम्हाला कुठली गाठ झाली तर हे एवढे सगळे टेस्ट करायचीच गरज आहे असं काही नाही. सिम्पल एक्झामिनेशन करून घ्या, डॉक्टरांकडे एक सोनोग्राफी करून घ्या आणि पॅप टेस्ट करून घ्या, ब्रेस्ट एक्झामिनेशन दरवर्षी तुम्ही 35-30 वर्षाच्या नंतर हे तुम्ही स्वतः म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन केलं तर ऑल उत्तम. शेवटचं म्हणजे की एकंदरीत महिलांनी काय काळजी घ्यावी, म्हणजे कशा प्रकारे किंवा जीवनशैली बदलावी का, कशा प्रकारे हा टाळता येऊ शकतो? टाळता येत नाही, कारण काय काही काही गोष्टी ज्या आपल्या जीन्स मध्ये ऑलरेडी असतात ते परमेश्वराने ऑलरेडी आहेत, तर ते जसं जसं वय वाढतं त्या त्यावेळी ते रोग येत राहतात. परत आपली डाएट आहे किंवा आपलं एन्व्हायरमेंट फॅक्टर्स आहे, जिनेटिक फॅक्टर्स आहेत, जसे मी ऑलरेडी तुम्हाला रिस्क फॅक्टर्स सांगितलेत. तर आपल्याला बेसिकली प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. आता माझ्याकडे ही जी स्टडी आहे मी तुम्हाला दाखवतो, सगळ्यात जो पहिला जो ओव्हेरियन ट्युमर जो आढळण्यात आला तो एक 22 पाऊंडचा ट्युमर डॉक्टर क्रिस्टोफर मॅकडोवेल यांनी 1809 मध्ये काढला होता. त्याच्यानंतर आता 200 वर्ष होऊन गेले तर ते ओव्हेरियन कॅन्सर हा फर्स्ट टाइम त्यावेळी तिथून आपल्याला माहिती पडलं आणि नंतर त्याचं बरंच रिसर्च झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये माझे रिस्क फॅक्टर्स तर कव्हर झाले, साईन अँड सिम्पटम्स. ही बघा, ही अल्पवयीन मुलगी होती, तिच्यामध्ये पण हा ट्युमर आम्ही ओपन सर्जरी कडून काढला आणि त्याच्यानंतर बायोप्सीला पाठवलं. पण ही अनफॉर्च्युनेटली एक 30 आठवड्याची मोठी गाठ आहे, ही जर्म सेल ट्युमर होती. 13 वर्षामध्ये माझ्याकडे 2012 ही नवी मुंबईची पेशंट आली होती, तर त्याच्यानंतर मग आम्ही हे पूर्ण ट्युमर काढलं. दुसरं पण अंडकोश होतं ते ठेवलं नॉर्मल वाटलं म्हणून आणि नंतर मग त्यांना किमोथेरपी देण्यात आली. असंच नंतर एक प्रेग्नन्सीचं पण एक आर्टिकल माझा होता. मी ही मुलगी मला राजावाडी हॉस्पिटलमधून आली होती 15 आठवड्याचं आणि मी ह्याची लॅप्रोस्कोपीच्या द्वारे शस्त्रक्रिया केली प्रेग्नन्सीमध्ये आणि तो ट्युमर काढण्यात आला. तर असे माझ्याकडे 42 केसेस आहेत प्रेग्नन्सीमध्ये, पण कॅन्सर नाही, पण ओव्हेरियन ट्युमर असे प्रेग्नन्सीमध्ये पण आढळण्यात येतात आणि जास्ती करून हे 1-2 मुलं असलेल्या स्त्रियांमध्ये आढळण्यात येतं. परत 40% हे जे मास असतो सेंटीमीटर साईज 6-10 सेंटीमीटर त्या साईजमध्ये होतं. आणि महत्वाचं म्हणजे असे जे पेशंट जे प्रेग्नन्सीमध्ये येतात ते ओव्हेरियन ट्युमर टॉर्चर आणि हिमरेज मध्ये येतात, तर आम्हाला एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी कडून काढण्यात येतं आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येते. आणि प्रेग्नन्सी असे आमच्याकडे 42 केसेस डिलिव्हर झालेत आणि हे असे वेगवेगळ्या टाईपचे प्रेग्नन्सी मध्ये ट्युमर आणि नॉर्मल डिलिव्हरीज होते, सिझेरियन करायची काही गरज नाही, आपल्याला काही सिझेरियन करण्याची भीती नाही. तर हे कॉन्झर्वेटिव्हली पण काही मॅनेज करतात, काही काही ओव्हेरियन ट्युमर असतात ते विरघळून जातात आपोआप सेकंड ट्रायमेस्टर मध्ये पण. पण आपल्याला बेसिकली फर्दर निदान करण्याची गरज आहे आणि अशा रीतीने आपण हे सगळ्या गोष्टी टाळू शकतो आणि एवढा काही भीती घाबरायची गरज नाही. धन्यवाद डॉक्टर दिलेल्या माहितीबद्दल. आपल्याला डॉक्टर चव्हाण यांनी जे आहे ते ओव्हेरियन कॅन्सर बद्दल जी आहे सर्व माहिती दिलेली आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार झाला तर हा कॅन्सर बराही होऊ शकतो. आरोग्य विश्वात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचा जो आहे तो माय मेडिकल मंत्राकडून तुम्हाला अपडेट्स मिळतच राहतात, याशिवाय तुम्ही आम्हाला ट्विटर आणि फेसबुकवरही फॉलो करू शकता. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.